पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे त्यांना उपचारासाठी 5 लाखांची मदत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेले भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे चांगले उपचार व्हावेत याकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून त्यांना 5 लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आलाय. आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर खंचनाळे यांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता राज्य शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. पहिले हिंदकेसरी खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरामध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विविध व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे वारंवार त्यांची प्रकृती चिंताजनक होत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरिता राज्य शासनानं मदत देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या उपचाराकरिता क्रीडा आणि युवा सेवा संचालनालयातर्फे राज्य क्रीडा विकास निधीतून 5 लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आलाय. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री सतेज पाटील यांचं देखील सहकार्य लाभलंय असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं आहे.